नमस्कार, मी धीरज बानवडे. कृषी प्रधान टीव्ही मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया राज्यभरातील काही विशेष घडामोडी. आर्वी नगर परिषदेच्या भव्य प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा आज 31 ऑक्टोबरला राज्याचे वित्तमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वर्ध्याचे खासदार रामदासजी तडस, आमदार अमर काळे, आमदार अनिलजी सोले, माजी आमदार दादारावजी केचे, मुख्यमंत्री यांचे विशेष कार्याधिकारी सुमित वानखेडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, माजी खासदार विजयराव मुळे, नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी विद्यानंद अंधारे, उपविभागीय अधिकारी प्रकाशजी वर्मा, भाजपाचे संघटन मंत्री उपेंद्रजी कोठेकार यांच्यासह इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती. यावेळी माजी आमदार दादारावजी केचे व नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांनी 25 कोटी निधी शहराच्या विकासासाठी द्यावा अशी विनंती सुधीर मुनगंटीवार यांना केली व लगेच मंत्री महोदयांनी आपल्या कार्यशैलीप्रमाणे अवघ्या 2 तासात 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे पत्र आयोजित कार्यक्रमात सुपूर्द केले. 10 कोटी रुपयांच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीबद्दल माजी आमदार दादारावजी केचे व नगराध्यक्ष प्राध्यापक प्रशांत सव्वालाखे व इतर सदस्यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले. मयूर वानखेडे, ब्युरो रिपोर्ट, कृषी विधान टीव्ही, आरवी. आता तुम्ही पाहू शकता आपल्या परिसरातील घडामोडी आपल्या मोबाईलवर. त्यासाठी कृषी प्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसेच कृषी प्रधान टीव्हीचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.